वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महारासूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। अलंकापुरी पुण्यभूमी तिथे नांद तो ज्ञान दया कविता नमस्कार माधा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु। सवते आध्यात्मिक पंडित अग्निहोत्री एक मनवती श्रोत्री सदाचार आम्हासी ते नाही तुमचे स्वरूप ज्ञान अपूर्व दर्शन घडले आजी सुखाचे पारविने करविले या रूपे तेने तिविताप निवारे। संत शिरोमणी नामदेव राय आणि महावैष्णव ज्ञानोबर आहे यांच्या संगतीमध्ये जो तीर्थयात्रेचा प्रसंग आला त्याचं बहारीचं वर्णन नामदेव यांनी 58 अभंगामध्ये केलेलं आहे ज्याला आपण तीर्थावळी असं म्हणतो। आणि या ठिकाणी नामदेव यांच्या मूर्ती स्थापनेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं यंदा पांडुरंगबुवांनी तीर्थावळीचं विवेचन करण्याची सेवा माझ्याकडे दिलेली आहे। त्याच्या अंतर्गत तिसऱ्या दिवशी आपण त्याचा काही भाग पाहत आहोत। गेल्या 2 दिवसाचा गोषवारा थोडक्यामध्ये नानोबराई नामदेवरांच्या भेटीला आलेले आहेत। त्यांनी नामदेवरायांना तीर्थयात्रेसाठी जाण्यासाठी विनंती केलेले आहे। नामदेवरायांनी पांडुरंगाची आज्ञा घेऊन दोघेही तीर्थयात्रेला गेलेले आहेत। तीर्थयात्रेमध्ये अनेक प्रकारचे दोघांचे संवाद आणि अनुभवाची कसोटी अशी ते धावत आहेत। अशा धावण्यामध्ये एक प्रसंग आलेला आहे राजस्थानमध्ये, तो म्हणजे रामकृष्ण एका खोल असणाऱ्या कुपामध्ये पाणी पिण्यासाठी ज्ञानोबरायांनी लघिमा सिद्धीचा अवलंब करून ते पाणी घेतलं। पण नामदेवरांनी मात्र असं लघिमा सिद्धीच्या द्वारा पाणी घेण्यासाठी नकार दिला। त्यांनी पांडुरंगाची आळ घेऊन पांडुरंगाला ते पाणी त्या आडाच्या वर जमिनीवर येण्यासाठी असं भाग पाडलं। असा काहीसा गोड प्रसंग आहे। अशी तीर्थयात्रा करून नामदेवराय पंढरपूरला आले। त्यांनी पांडुरंगाजवळ परिहार दिला की मी शेणलेलो आहे, तुझ्याशिवाय अन्य तीर्थामध्ये माझं मन लागत नाही। भगवान परमात्म्यांनी नामदेवरांचं स्वागत केलेलं आहे आणि स्वागत करताना भगवान परमात्मा नामदेवराला म्हणतात, नामदेवा माझी अशी इच्छा आहे की तुझ्या तीर्थयात्रेचं मौंद उद्यापन करावं अशी माझी इच्छा आहे। प्रकार काय की भक्ताचं कौतुक देव करतो, लक्षात, देवे भक्तालागी उपचार मांडिले, भगवान परमात्मा भक्ताचं कौतुक करत असतो। ज्ञानोबरायांनी 10व्या अध्यायामध्ये अशी ओवी केलेले की ते जैसे लळ्याच्या बालका किरीटी गवसुनकर स्नेहाची दिटी पाटोवाटी माऊली धावे तो जो जो खेळ दावी तो तो पुढे सोन्याचा करुणी ठेवी ऐशी उपास्तीची पदवी। भगवान परमात्मा सांगतात एखादी श्रीमंत माता आपला मुलगा जो जो खेळ दाखवेल तो तो खेळ सोन्याचा करून त्याच्यापुढे ठेवते आणि त्याचं कौतुक करते। तसा भगवान परमात्मा भक्तांचं कौतुक करतो। आपल्याला तर हे माहीत आहे की उद्यापन करण्यासारखी नामदेवरांच्या घरातली परिस्थिती नव्हती हे आपल्या सर्वांना माहीत आहे। आणि तसं त्यांचं प्रपंचाकडे लक्षही नव्हतं। नामदेवरांचं वर्णनच असं आलेलं आहे की त्रिभुवनीचे वैभव सांडोनिया दुरी झालोसे भिकारी पंढरीचा। आपण एक लक्षात घ्या, पारमार्थिक माणसाचं जीवन वैभव संपन्न असावं का दारिद्र्ययुक्त असावं हा चर्चेचा भाग आहे। ज्या त्या काळामध्ये ज्या त्या गोष्टीचा प्रभाव असतो,
वैकुंठवासी जोग महाराजांच्या कालामध्ये विरक्त महात्म्यांची लॉबी होती बरं का, ते सगळे महात्मे विरक्त होते. लक्ष्मणबाबा धनु इगतपुरीकर असतील, बंकटस्वामी असतील, ही सगळी माणसं मारुतीबा गुरु असतील, ही सगळी माणसं विरक्त होती. त्यावेळेला विरक्त लोकांची लॉबी होती, लक्षात ठेवायची. आत्ता विलासी लोकांची लॉबी आहे सध्या. आत्ता एक नंबरच्या पट्टीमध्ये जेवढे लोक आहेत ते सगळे विलास आहेत. मला विलासावर टीका करायची नाही, पण एक लक्षात ठेवा, तुकोबाराय सांगतात की आम्ही भिकारी का झालो, व्हावया भिकारी ह्याचे आम्हा कारण अंतरोनी जन दावे दुरी. आम्ही जर उपाधीमध्ये असलो, लक्षात ठेवा, उपाधियुक्त माणसाच्या जवळ सगळे लोक जमतात ना. निकवड्या निष्ठुरा उभगिजे जेवी सोयरा, ज्याच्याकडं काहीच नाही त्याच्याकडं कोण जमतं? कोणी जमत नाही. अगदी म्हणत असे आहे, असतील सीते तर जमतील भूते, हात ओला तर मैत्र बला, अशी म्हणाय का नाही? असतील सीते तर जमतील भूते. भूतं कोण आहेत? मुंबईहून कंपनीत काम करून रिटायरमेंट घेतली आणि सर्व्हिस फंड गोळा करून गावी आला की बरोबर दुसऱ्या दिवशी सोयऱ्याचा फोन येतो, केव्हा गावी आलात, तब्येत बरी आहे का? चांगली गोष्ट आहे, येतो आहे दोन दिवसात तुमची गाठ घेण्यासाठी. असं तो समजला की समजाव आपण. आता हा आपल्याला ओरबडायलासाठी प्रश्न असतो. ज्ञानोबा तुकोबाराय सांगतात आम्हाला लोकांच्याशी संबंध ठेवायचा नाही हो, त्रासोन्या बोले तुका आता लोका दंडवत. काय अभंग आहे तुकोबाराय बरं? ज्याला लोकसंग्रह करायचा आहे त्यानं उपाधीमध्ये पडण्याची आवश्यकता आहे. एक तुम्हाला दुंडा महाराजांच्या तोंडातून ऐकलेलं सांगतो, त्यांनी ते कुठून सांगितलं ते मला अजून सापडलेलं नाही. मी चैतन्य महाराजांना विचारलं पण मला अजून ते सापडलं नाही, पण त्यांनी सांगितलं होतं. ते म्हणले, परीक्षितीने शुकाचार्यांना असा प्रश्न विचारला की भगवान विष्णू हे अत्यंत वैभवसंपन्न दैवत आहे आणि भगवान शंकर हे वैराग्य संपन्न दैवत आहे. भगवान शंकर म्हणजे दरिद्री, गजचर्म व्याघ्रांबर, त्याच्यातलं मौल्यवान काही सुद्धा नाही. बाजारात विकायला नेलं तर दोन पैसेसुद्धा कोणी घेणार नाही. बघा, भगवान शंकराचा कमंडोल विकायला किती पैसे येतील, शंख विकायला नाही किती पैसे येतील सांगा. कोणती वस्तू विकणार नाही. भगवान विष्णूच्या गळ्यातली एकच वैजयंती माळा विकायला नाही किती पैसे येतील सांगा. एकच कौस्तुभ मणी किती पैसे येतील सांगा. तर भगवान विष्णू हे वैभव संपन्न दैवत आहे आणि भगवान शंकर हे दरिद्री दैवत आहे. परीक्षितीने असा प्रश्न विचारला, पण दोघांच्या भक्तामध्ये फरक कसा वाटा? भगवान शंकराचे भक्त अत्यंत श्रीमंत आहेत आणि विष्णूचे भक्त सगळे दरिद्री आहेत. हे काय भानगड? आपण पहा, भगवान शंकराचे भक्त कोण आहेत? रावण कोणाचा भक्त आहे? भगवान शंकराचा. ऐका नाही मग, शुद्ध कांचनाची सप्तकोटी काय? बाणास्त्र कोणाचा भक्त आहे? भगवान शंकराचा. सहस्रार्जुन कोणाचा भक्त आहे? हे सगळे वैभव संपन्न. आणि भगवान विष्णूचे भक्त कोण? सुदामा ब्राह्मण. रडा रडा. दुःखे दरिद्री पिढीला. भगवान विष्णूचे भक्त कोण आहेत? सुदामा भगवान विष्णूचा भक्त आहे. शबरी कोणाची भक्त आहे? शबरी भगवान विष्णूंची भक्त आहे. नामदेवराय कोणाचे भक्त आहेत? भगवान विष्णूचे भक्त आहेत. तुकोबाराय कोणाचे भक्त आहेत? भगवान विष्णूचे भक्त आहेत. जेवढे म्हणून भगवान विष्णूचे भक्त आहेत ते सगळे दरिद्री आहेत. काय शास्त्र? दोघांचं स्वरूप जर असं भिन्न असेल तर त्यांच्या उपासनेचं फळ विपरीत का? असा प्रश्न परीक्षिती राजानं शुकाचार्यानं विचारला तर शुकाचार्यानं त्याचं उत्तर असेल, राजा दोघांमध्ये फरक आहे. भगवान शंकर जे आहेत ना ते प्राकृत आहेत आणि भगवान विष्णू प्राकृत नाहीत. असते भगवान शंकर प्राकृत असल्यामुळं त्यांच्या भक्तीचं फळ प्राकृतच आहे आणि भगवान विष्णू अप्राकृत असल्यामुळं त्यांच्या भक्तीचं फळ अप्राकृत आहे, वैभव नाही. लक्षात घ्या, त्यांच्या भक्तीचं नाव वैभव नाही. असो, काय नामदेवरांच्या घरामध्ये 18 विषय दारिद्र्य होतं आपल्याला माहीत असेल.
जसं तुकोबारायांचं वर्णन आहे तसं नामदारांचं वर्णन आहे की नामदारांच्या वर्णन घरामध्ये सुद्धा चूल पेटत नव्हती बा. असो आता काय मावदं करायचं, उद्यापन करायचं तर भांडवल कुठं आहे? नामदेवरायांनी देवांना सांगताना असं सांगितलं बा, राई रखुमाई तुम्ही यावे तेथे सामुग्री सांगा ते चालवा. उठवणी प्रातःकाळी अक्षदा काचोळी नामदेवराय देवळात जातात आणि देवाला विनंती करतात उद्या आमच्याकडे द्वादश सोडायला या. देवाला विनंती केल्यावर रुक्मिणी मातेकडे गेले आणि त्यांना सांगितलं राई रखुमाबाई तुम्ही सुद्धा या, एकटे येऊ नका, सगळं सामुग्री घेऊन या, तुमच्याबरोबरच्या रिद्धीसिद्धी सगळ्या घेऊन या, तुमचा तुम्ही स्वयंपाक करा, तुमची तुम्ही द्वादश सोडा, तुमचे तुम्ही जेवा आणि जाताना आमचा भाग शिल्लक ठेवून जेवा. नामा म्हणे देवा सेवा सेवकाशी म्हणण्याचा उद्देश असा आहे की नामदेवराय दरिद्रे पण भगवान परमात्मा नामदेवरांचं कौतुक करतात ना. रुक्मिणी माता म्हणते आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा करणे हे गोपाळा ब्रीद तुमचे रखुमाई म्हणे हा भाग्यवंत नामा नकळे याचा प्रेमा नित्य नवा. भगवंतानेच ठरवलं या प्रसंगानं नामदेवरायांचं वैभव नामदेवरायांचं महत्व आपल्याला वाढवायचं आहे. अन्यथा पंढरपूरचे जे वैदिक ब्राह्मण आहेत ते ब्राह्मण नामदेवरायाला मानतील असं सांगता येत नाही, किंबहुना नच मानतील. प्रश्न मानतील असं नाही, नच मानतील लक्षात. बरं औंड्याला गेला ना तुम्ही, औंड्याला गेला सगळेजण? औंड्याला औंड्या नागनाथचं मंदिर आहे आणि मंदिराच्या समोर कोणाचं मंदिर आहे बाबा? नामदेवराचं मंदिर आहे ना. दोन्ही ठिकाणची पूजा बघितली का कधी? पूजा बघितली का? दोन्ही ठिकाणच्या पूजेमध्ये केवढा फरक आहे मग तुमच्या लक्षात येईल हे कोणाला मानतात ते. सगळ्या ब्राह्मणांचा गराडा नागनाथाच्या भोवते. नामदेवरांच्या घरात मंदिरात कोणी नसतं लक्षात येत, तसे मानणार नाहीत. निरा नरसिंगपूरला गेला नसेल सगळेजण, निरा नरसिंगपूरला, निरा नरसिंगपूरला नरसिंह भगवंताचं मंदिर आहे आणि समोर भक्त प्रल्हादाचं मंदिर आहे. ते भक्त प्रल्हादाकडे लक्ष नाही कुणाच जास्त, असे मानणार नाहीत. माझ्या नामदेवरांचं महत्त्व मला वाढवायचं, भगवंतांचं आपलं महत्त्व याचं, या निमित्तानं नामदेवरांचं महत्त्व आपल्याला वाढवायचं असं भगवंतांनी ठरवलं. आणि नामदेवरांना सांग नामदेवा तुझ्या तीर्थयात्रेचं उद्यापन कर. उद्यापन करण्यासाठी भगवान स्वतः त्यांनी पुढाकार घेतला आणि भगवान स्वतः आपुल्या दासाचा सिद्धी नावापनू मनोनी यजमानू झाला देव तेने मिसे करीत असे क्षेत्र प्रजासना प्रार्थित ब्राह्मणा परमप्रीती. सगळ्या क्षेत्रामध्ये जातो, प्रत्येक ब्राह्मणांच्या घरी जातो, प्रत्येक ब्राह्मणांना विनंती करून त्यांना सांगतो की तुम्ही आमच्या उद्या सकाळी जेवायला आमच्याकडे या, आमच्याकडे प्रसादाला या. तव ते आध्यात्मिक पंडित अग्निहोत्री एक महती श्रोत्री सदाचार. ते पंढरपुरामध्ये जे ब्राह्मण होते त्या ब्राह्मणांचं वर्णन आहे. काही त्याच्यामध्ये आध्यात्मिक पंडित होते. ब्राह्मण काय सगळेच आध्यात्मिक असतात काय? ब्राह्मण पौरोहित्य करतात पण पांडित्य करतात असं, त्यातले काही पंडित पांडित्य करतात असं आहे. वैकुंठवासी गोपाळशास्त्री गोरे यांना पौरोहित्य जमत नसेल पण ते पंडित होते. वैकुंठवासी भगवान शास्त्री दारूरकर यांना पौरोहित्य जमत नसेल पण ते पंडित होते. पंडित नुसते नव्हते, त्यांना पंडित प्राण अशी पदवी आहे, पंडित प्राण भगवान शास्त्री दारूरकर. आमच्या सुदैवानं आम्ही त्यांचं दर्शन घेतलेलं आहे. आम्ही त्यांच्याकडे नुसतं दर्शन आहे, आमच्या गुरुजींच्या बरोबर जाऊन त्यांच्या घरामध्ये तास तास बसायचो. आम्ही आमचे गुरुजी आम्हाला घेऊन जायचे आणि तिथे आम्ही बसायचो. कंदरकर महाराज यायचे बसण्यासाठी, मोठ्या लोकांचा संवाद ऐकायला मिळायचा. असो सांगायचं कारण असं की सगळेच ब्राह्मण विद्वान असतात, तवते आध्यात्मिक. त्यातले काही आध्यात्मिक आहेत, काही पंडित आहेत, काही अग्निहोत्रे आहेत. अग्निहोत्र ही एक ब्राह्मणाची निष्ठा आहे लक्षात ठेवा, ते त्याचं तप आहे. पुढे येणार आहे वैश्वदेव आणि अतिथी पूजन, पुढे येणार आहे ब्राह्मणांच्या धर्मामध्ये. ब्राह्मणांचे नऊ धर्म सांगितलेत आणि ते भगवंतांनी सांगितलेत नऊ धर्म ब्राह्मणांचे. असो
तेव्हा ते सगळे येणार आहेत. मला सांगायचं का, अग्निहोत्री ब्राह्मण मी 1977 पहिल्यांदा पंढरपुरामध्ये चातुर्मासामध्ये पहिल्यांदा राहिलो. तर त्यावेळेला आमच्याकडे एक संन्याशी यायचे. ते संन्याशी आमच्या गुरुजींचे गुरुबंधू होते, म्हणजे साखरे महाराजांच्याकडे शिकलेले ते संन्याशी होते. अगदी म्हणजे व्रतस्थ संन्याशी होते, वादच नाही. कर्नाटकातले होते ते आमच्या मठात यायचे. तर त्यांचा नेम होता बुवा, अग्निहोत्र्याचीच भिक्षा घ्यायची, दुसऱ्याची नाही. संन्याशानं अग्निहोत्र्याचीच भिक्षा घ्यायची असते, दुसऱ्याची भिक्षा संन्याशाला चालत नाही. तर ते आम्हाला सांगायचे, आत्ता पंढरपुरामध्ये अग्निहोत्री ब्राह्मणाची घरं फक्त दोनच आहेत. फक्त दोन घरामध्ये मला भिक्षा मागावी लागते म्हणले. अन्य घरामध्ये 1977 पण ह्याच्यामध्ये पंढरपुरामध्ये अग्निहोत्री व्रतस्थ ब्राह्मण फक्त दोन होते. आता किती असतील सांगता येत नाही. का हा कालाचा महिमा आहे, देवा लक्षात ठेवा, हा कालाचा महिमा आहे. आपला जो वर्णाचा जो आचार आहे तो आचार सुद्धा चालवणं आपल्याला वाटतं तितकं सोपं नाही, आपण लक्षात ठेव. ब्राह्मणांना वर्णाश्रमामध्ये जेव्हा उच्चस्थानी नेऊन ठेवलेलं आहे तेव्हा त्या ब्राह्मणांच्याकडून आचरणाची अपेक्षा तशीच केलेली आहे शास्त्रानं. असं काही नुसतं त्यांना वर ठेवून ठेवलं नाही की तुमचं आचरण सुद्धा तितकंच कठीण पाहिजे ना. ब्राह्मणस्य देहोऽयं शूद्र कामाय नेष्यते अशी श्रुती आहे की ब्राह्मणाचा देह शूद्र कामासाठी वापरायचा नाही. जाऊ दे, मला ते सांगायचं नाही. तर पंडित अग्निहोत्री काय ब्राह्मण होते, एक मनवती श्रोत्री सदाचार. काही त्याच्यामध्ये श्रोत्री ब्राह्मण होते म्हणजे श्रोत्र याची श्रुतीची उपासना करणारे. सदाचार, काही सदाचार ब्राह्मण होते. त्यांनी भगवंतांना सांगितलं, आपण कोण आहात, तुमचा आमचा परिचय नाही, तुम्ही नवीन दिसता पंढरपुरामध्ये. बरं, त्यांनी भगवंत अपूर्व दर्शन घडले आजी, आम्हासी ते नाही तुमचे स्वरूप ज्ञान, आपण कोण कुठल्यात आम्हाला माहीत नाही. सुखाचे पारविणे करविल्या रूपे तेने तीताप निवारिले. अनभिज्ञ आहेत, निमंत्रण देत आहेत, कोण कुठले आहात विचारलं. कवन वृत्ती काय चाले विजय व्यापार, योजिले बिडार कवने ठाई. तुमची वृत्ती कोणती आहे सांगा. वृत्ती आता अर्थ व्यवसाय, काय व्यवसाय काय. कवन वृत्ती काय चालू व्यापार, व्यापार काय करता आपण, आपली वृत्ती कोणती आहे. अर्थात वृत्ती या शब्दाचा अर्थ ब्राह्मणाच्या ज्या वृत्ती तिकडं सुद्धा लावा, काय बिघडत नाही. कोणत्या वृत्तीनं आपण जगता त्या ब्राह्मणाच्या वृत्ती असं आपल्याला माहीत आहे, मला ते सांगायचे नाहीत. काय चाल योजिले बिढार कवने टाई, आपलं बिराड कुठं ठेवलं आहे आपण. गबाळ आपल्या भाषेत बोलायचं म्हटलं तर गबाळ, गबाळ कुठं ठेवले, बिडार कुठं ठेवले आपलं. आजीचे निमित्त काय उपस्थित, आज तुम्ही आम्हाला जेवणाचं निमंत्रण द्यायला आलेला आहात, याचं निमित्त काय, कोणत्या निमित्ताने तुम्ही आमच्याकडे आलेला आहात. ऐकोनी पंढरीनाथ बोलते झाले. भगवान परमात्माने ब्राह्मणांना नमस्कार केला आणि त्यांना सांगायला सुरुवात केली, माझी कुळवृत्ती हरिदासा ठाऊकी. माझं कुळवृत्ती जर म्हणाल ना तर ती सगळी कुळवृत्ती हरिदासांना माहीत आहेत, लक्षात ठेव. माझी कुळवृत्ती हरिदासा ठाऊकी. भगवान परमात्मा बोलत असताना एवढी सावधानती घेतात, ब्राह्मणांना खरं तर कळालं नाही पाहिजे पण आपल्यावर तर खोटेपणाचा आरोप नाही पाहिजे, लक्ष. हे याला भगवान म्हणतात, लक्षात. हे भगवान आहे. माझी कुळवृत्ती हरिदासा ठाऊकी. पंढरपुरामध्ये हरिदास वेष आहे का नाही, हरिदास ब्राह्मण आहेत पंढरपुरात. बरोबर बसू, हरिदासा ठाऊकी. हरिदासांना मी माहीत आहे म्हणले. या ब्राह्मणांना असं वाटलं की हरिदास वेषी जे ब्राह्मण राहतात त्यांना त्यांची माहीत. मज यासी ओळखी निकट असे. प्रत्यक्षात भगवान म्हणले, माझं कुळगोत्र सगळं हरिदासांना चांगलं माहीत आहे, तुकोबारायणं पक्क माहीत आहे, आमुच्या भावे तुझं देव. पण लक्षात ठेव, हे सगळं हरिदासांना माहीत आहे. हरिदास त्यांना ओळखतात चांगले, नुसते ओळखत नाही चांगले ओळखतात. चांगले चुरा चुरा कर माखन, चांगले ओळखतात, लक्षात ठेवा. भगवान परमात्मा मथुरेमध्ये गेले. आता मथुरेतला थाट काय सांगावं सांगा. मथुरेतला थाट म्हणजे भगवान परमात्मा पुढं चालले तर पुढं भालदार, पाठीमाग चोपदार, मोठा लवाजमा, पाठपुढे वाद्यांचा गजर, अनेक लोक, ललकाऱ्या, मोठमोठ्या ललकाऱ्या. राजाधिराज मथुराधिपती
यादव कुल दीपक भगवान श्री कृष्ण पधार रहे हैं, सावधान, अशा ललकारे दिल जातात। अशा ललकारे चालले होत्या, लोक बाजूला सरकत होते आणि शिपाई सांगत होते। एकदा मी ज्ञानोबांच्या दर्शनाला गेलो बरं का, कोपिनाथ मुंडे येणार होते, वेळ होता, मग दर्शन घेतलं ना आपलं तिथं त्या हवेचा ओरीपाशी बसलो, म्हणलं आता वेळ जरा बसावं, थोडंसं माऊली तिथे बसलं की बरं वाटतं, शांत, भरपूर वेळ होता त्यामुळे निवांत बसलो। आले पोलीस लगेच, उठा 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 उठा, काय भानगड काय, उठा उठा, काय, म्हणलं गोपीनाथ मुंडे येणार आहेत, आता मला आला राग। मी म्हणलं कोण गोपीनाथ मुंडे सांग, मी असं त्या कोण गोपीनाथ मुंडे, अरे म्हणलं गोपीनाथ मुंडे म्हणजे एक खासदार, त्याच्यासाठी मी नाहीच उठलो, शेवटी तो गेला तवा तवात ऑफिसमध्ये, ते म्हणलं ते एक बो उठत नाही ऑफिसमधला, म्हणून माझ्याकडे आला, त्यानं मला बघितलं, तो म्हणलं तू फारशा नाही असं मागत चाल, आपलं नाच करून लक्षात मला मला माझा मोठेपणा सांगायचा नाही, सरका सरका आलं, सरका म्हणजे काय। आम्ही एकदा त्या जेजुरीला गेलो, पुढं जायचं होतं आणि ती शरद पवारची लाडकी फटाकडी ती काय नव्हती जायचं, सुप्रिया सुप्रिया, हां हां ती येणार होती बरं का, अरे काय बापू चला 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 पळा पळा पळा, त्या पोलिसानं आमच्या गाडीवर काठीच मारली, मला राग आला, मी गाडीच बंद केली, गाडीत निघालो, म्हणलं काय काय संबंध आहे तुझा काठी मारण्याचा, तुझा संबंध काय, म्हणलं सांग तू कोण काठी मारणार आमच्या गाडीवर, काय संबंध आहे, म्हणलं सुप्रिया असेल ना तर आणखी कुणी असेल, कोण तर एक खासदार आहे ना, मला एवढंच सांगायचं आहे, पोलिसांचा अधिकार तेवढाच असतो, सरका 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 सरका। गोकुळातली एक गवळण दही विकायसाठी तिथे गेली होती म्हातारी, तिने विचारलं काय रेकॉर्ड पण आहे सगळी, सरका 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 सरका, कोण कोण इनामदार येणार आहे, तो म्हणला इनामदार तुला माहीत नाही, इनामदार भगवान श्रीकृष्ण आहेत, श्रीकृष्ण वय, अरे राम राम राम, काय म्हणले त्याचा तेगारा सांगायला लागला माझ्याकडं, तू तेवढ्या गर्दीतून म्हातारी पळत गेली भगवान श्रीकृष्णाजवळ, म्हणले काय मिजास करतो राजा नामक दमक, अरे गोकुळात चोरी करण्यात र तुझा जन्म गेला। तसं भगवान म्हणले बुड्ढे जास्त जोरात बोल नको, माझं डिपॉझिट जप्त होईल, अजिबात लक्षात आलं काहे बराई दिखावत मोई, माझी सगळी कुळवृत्ती, माझं सगळं सातबारा रेकॉर्ड, या सगळं हरदासाना सगळं माहित आहे, मज यासी ओळखी निकट असे, भगवान परमात्मा कसं बोलतात बघा, मज असंग असंगू सर्व काळ यांचा, सांगितलं का नाही बरोबर, मी तर असंग आहे पण मला सर्व काळ यांचा संघ आहे, मज असंग असंगू सर्व काळ यांचा, अनंत जन्माचा ऋणानुबंधू, आमचा अनेक जन्माचा ऋणानुबंध आहे। या सगळ्या वाक्याचा अर्थ, या सगळ्या वाक्यांचा अर्थ ब्राह्मणांनी असाच घेतला की अनेक दिवसापासून यांची जुनी ओळख आहे, बाकी काय नाही, असा त्याने अर्थ घेतला। भगवान परमात्म्याने कसं फसवले बघा बरं का, भगवान परमात्मा म्हणले ठीक आहे, तुम्ही विचारताय ना कुठे कुठं राहतो ते सांगतो तुम्हाला, ते म्हणले बिडार त्रयसी रावळा भेतरी, नाम सांगो तरी अनंत जाणा, तुम्ही बिराड विचारलं ना आम्ही देवळात उतरलोय म्हणले, आहे का खोटं सांगाय, कुठं होता हा, देवळातलाच होता का नाही, म्हणले आम्ही देवळात उतरलोय, बिडार तरी असे आमचं बिराड देवळात आहे, तर देवळातलाच होता ना तो, नाम सांगो तरी अनंत जाणा, माझं नाव अनंत आहे म्हणले भगवान परमात्मा, खोटं सांगितलं का खरं सांगितलं का, खोटं नाही सांगितलं पण खरं कुठं सांगितलं, यांना वाटलं यांचं नाव काहीतरी अनंत शास्त्री आठवले असं काहीतरी असेल बघा, ठीक आहे, नाम सांगो तरी अनंत जाता, भगवान म्हणले माझा सगळं हितगुज विचारात जीवीचे गुज गोप्य संतासी पुसावे, कृपा करून यावे भोजनासी, माझ्याकडे भोजनाला या, निमंत्रण दिलं भगवंतांचं निमंत्रण ब्राह्मणांनी स्वीकारलं, ऐसी ते अमृतवाणी ऐकोनी श्रवणी, संतोषली म्हणे भूदेवते आज्ञा देती देवा जावे निज मंदरा, शीघ्रवत करा पाकसिद्धी, ठीक आहे करा भोजन, सांगितलं असं भगवान देवळात आले आणि आल्यानंतर विचार रुक्मिणीनं काय झालं, सगळ्या ब्राह्मणांना बोलवलं म्हणे प्रश्न, सगळ्या ब्राह्मणांना बोलवलं, पुढं काय, भगवान म्हणले अगं तुला काय सांगायचं, मी त्या ब्राह्मणांना माझा सगळा खुलासा सांगितला पण या जातीनं मला ओळखलंच नाही, त्यांनी मला विचारलं का
काय म्हणले तुमचं नाव काय? ते म्हणले नाव सांगितलं अनंत. बिडार कुठं आहे? म्हणले बिडार सांगितलं देवळात. मी मंदिरात राहतो हे सांगितलं, मी असंग आहे हे सांगितलं, हे सगळं सांगितलं. पण करमट अभिमानी नोळकती मत देखोन्या चोज वाटे त्यासे. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये भगवान जेव्हा वनामध्ये खेळताना भूक लागली म्हणून याज्ञिकांच्याकडे गेले, तेव्हा याज्ञिकांनी देवाला ओळखलं नाही. आपल्याला माहीत आहे मुलांना तर भूक लागली होती आणि मुलं गेली, अहो कन्हैयांना भूक लागलेली. आता तिने ऐकलं काय? साले कुठली गवळ्याची पोरं उगत यज्ञामध्ये घुसायला लागली. कर्मट अभिमानी नोळकती मज दे कोण या चोज वाटी त्यास. बिडार तरी असे रावळा भेतरी सांगे कुण परी नकळे त्यास. नाम तरी अनंत दाविला संकेत परी नेघे त्यांचे चित्त आठवण. रुक्माई सांगतात भगवंता तो त्यांचा दोष नाही हो. तव म्हणे रुक्माई आवजी कृपानिधी सदा भेद बुद्धी त्यांचे ठाई. विद्या वय जाती कुळाचा अभिमान त्या कैचे चरण प्राप्त तुमचे. इथं सिद्धांत काय? विद्या वय जाती कुळाचा अभिमान, ज्याला विद्या वय जाती कुळ वैभव या सगळ्यांचा अभिमान असला तर त्याला तुमचे चरण प्राप्त होणार नाहीत. तुमचे चरण कोणाला प्राप्त होतील? उदार चक्रवर्ती भक्तांचा विसावा त्याच्या निजभावा वेळा येतो. तो भाग्य जोडला वैकुंठीचा ठेवा उजरी झाली दैवा नामयाच्या. या नामदेवांचं भाग्य मोठं आहे. पुढं वर्णन असं आहे, भगवंतानी स्वयंपाकाचं आज्ञा दिली. रुक्मिणीने आपल्या दासीना सांगितलं तो आणि मादी सिद्धी उभ्या महाद्वारी ती सर्व सामग्री सिद्ध केली. सडा सामर्जने गुडिया तोरणे शृंगारिली भवने परिचारिके सुंदर प्रकारचा शृंगार केला. सगळ्या तऱ्हेनं चौक रांगोळ्या काढल्या, सडे घातले, सगळी तोरणांनी सजवलं. भगवान परमात्म्यांना नामदेवांचं कौतुक करायचं होतं ना. मंगळ मार्जन नामया ते करविले. भगवान परमात्म्याने नामदेवांच्या हातून सुंदर असं स्नान विधी केला. मग ते आरंभले पुण्यावाचन. नामदेवांच्या उद्यापनासाठी पुण्यावाचन ब्राह्मणांच्याकडून सुरू केलं. देवे अंग वस्त्रे आपुलेने हाते. देवाने सुंदर प्रकारची आभूषित अशी अंगवस्त्र आपुलेने हाते वाहिल्यानंतर ते विष्णूचा सगळ्या विष्णूसान भगवंतांनी ते सगळं समर्पित केलं. आणि त्या ठिकाणी राही रुक्माबाई सत्यभामा राही रुक्माबाई हां वेगळी आक्षेपण घे सत्यभामा राही रुक्माई ज्यांनी वेगळी आक्षेपणी घेऊन येती. राही रुक्माई सत्यभामा या आक्षेपण घेण्याला आनंदे नरणारी कौतुक पाती. जिवे ओवाळती नामयासी. सगळेजण नामदेवरांना ओवाळतात. असा सुंदर नामदेवरांचं हे पाहिल्यानंतर स्वर्गातल्या देवांचा विशेष वाटलं, बुवा काय हो भाग्यवंत असलेला नामा. बरं या नामाचं केवढं मोठं भाग्य आहे. भगवान परमात्मा केवढं नामदेवाचं कौतुक करतात. मग भगवान परमात्म्यांनी सगळी तयारी केली आणि मग झाला स्वयंपाक स्नान विधी सारा. स्वयंपाक झाला, सर्वांना बोलवलं. आले महाद्वारी दिदली असणे. ब्राह्मण महाद्वारामध्ये आले. भगवंतांनी त्या सर्वांना आसन दिले. पूजा चक्रपाने आरंभिली. भगवंतांनी त्यांची पूजा सगळ्या ब्राह्मणांची पूजा सुरू केली. बरं प्रक्षाळूनी प्रक्षाळून चरण पुरसिले पितांबरे. सगळ्या ब्राह्मणांचं चरण असं त्यांनी धुतलं. आपल्या पितांबर केवढं मोठं भाग्य त्याचं लक्षात. भगवान परमात्मा आपल्या पितांबरानं त्यांचं चरण धुतो, पितांबरानं पुसतो. केवढे मोठे भाग्यवान असतील सांगा लक्षात. पुसिले पितांबरे प्रक्षाळून चरण पुसिले पितांबरे मस्तकी आदरे तीर्थवंदी. ब्राह्मणांचे तीर्थ मस्तकावर धारण केले. कस्तुरीचे टिळे दिव्य चंदन ओटी घातली कंठी तुळशीमाळा. ब्राह्मणांच्याकडे कस्तुरीचे टिळे चंदनाची ओटी त्यांच्या कंठामध्ये तुळशीच्या माळा घातल्या. दशांग धूप रत्नाचा दीपक ओवाळी नायक वैकुंठीचा. रत्नजडित पाट सत्वर आणले. रत्नजडित पाट त्याच्यावरती ब्राह्मण बसवले. त्यांना ओवाळलं भगवंतांनी.
दशांग धूप रत्नाचा दीपक असा दशांग धूप रत्नयुक्त असा दीपक ओवाळी नायक वैकुंठीचा भगवान परमात्मा त्याचे ते सगळी समृद्धी बघितल्यानंतर ब्राह्मण खुशच झाले हो। देखोनी ते समृद्धी हरी केले द्विज त्यांना हर्ष झाला वा भयंकर चांगला श्रीमंत दिसतो बरं का यजमान यजमान चांगला समृद्ध दिसतो म्हणजे आज दक्षिणासुद्धा घवघवीत मिळणार आपल्याला लक्षात येईल असा प्रश्न त्यांना ते त्यांना आनंद वाटला बरं का। आणि त्यांना तर तो आनंद वाटला मग त्यावेळेला काय झालं भगवान मग ते पात्रपंक्ती मांडल्या देवडी अशा पात्रपंक्ती मांडल्या राही रुक्माई परवडी वाणी तसे हा राही रुक्माई स्वतः उत्तम प्रकारची पक्वान्न वाढतायत चतुर्विध अन्ने आथिली बहुगुणे संकल्प नारायणे सोडविला बरं का नाही षड्रस पक्वान्ने सर्वात ठाई उत्तम प्रकारची पक्वान्न त्या ठिकाणी वाढली गेली। आज एकादशी असल्यामुळे त्यांचं वर्णन करायला आपल्याला परवानगी नाही। एकादशीला म्हणजे अन्नाचं नावसुद्धा घ्यायला परवानगी आपल्याला नाही असं आहे। वैकुंठवासी खंदारकर महाराज सांगायचे म्हणजे फराळाचे जरी पदार्थ खाल्ले तरी त्याला जेवणाचं नाव दिलं तर ते म्हणजे नावानं निषिद्ध आहेत असं ते सांगायचे खंदारकर महाराज। ते म्हणत शाबुदाण्याचं थालीपीठ ते म्हणजे थालपीठ या नावानं निषिद्ध आहे शाबुदाण्याचा वडा वडा या नावानं ते निषिद्ध आहे बरं वरीची भगर भगर या नावाने ती निषिद्ध आहे म्हणले वरीच्या पुऱ्या केल्यात पुऱ्या या नावाने ते निषिद्ध आहे बरं का। आता भुवांचा उपास वेगळा आहे आमचा उपास वेगळा आहे भुवांना काय चालत नाही आम्हाला सर्वच चालतं काय अडचण नाही लक्षात वादच नाही केले होते निर्जल एकादशी केले होते बरेचसे मी अधिक मासामध्ये ज्ञानोबाच्या मंदिरात अधिक मासाचा सप्ताह महिनाभर राहिलेलो सुरुवातच आमची म्हणजे कोणाचा परिचय नव्हता जास्त आम्ही 1975-76 गोष्ट आहे परिचय आपलं भजनाला उभं राहायचं आपलं पास घ्यायचं आणि जेवायला जायचं कोण आपल्याला ओळखत नाही। एकादशीची पंगत होती शेडगे दिंडीकडे 4 नंबर दिंडी त्यांच्याकडे असते एकादशी आम्ही त्या माडीवर गेलो फराळ करण्यासाठी गेलो तर त्यांनी पत्रावर टाकले होत्या मीठ वाढलं मी म्हटलं एकादशीला मीठ कशाला बरं असू दे चला मीठ वाढल्यानंतर द्रोण आले अरे एकादशीला द्रोण कशा कर दिलं म्हणलं ताक असेल एखाद्या वेळेस येऊ द्यात प्रश्नच नाही। द्रोण आल्यानंतर त्याच्यानंतर पुऱ्याच आल्या पुऱ्या आता पुऱ्या बघायला डोकंच फिरलं माझं अहो म्हणलं पुऱ्या कसं काय आता नारायणराव पवार त्याला माहिती मला महाराज ते नुसते हातानंच गप करतात नारायणराव पवार आप्पा शांत राहा शांत राहा म्हणलं असं कसं जरा शांत राहा म्हणलं पुरी कसं काय वाढत आहे ते म्हणले तुम्ही वरी खाता का नाही खातो त्याची पुरी आहे खावा आता काय करा सांगा त्याच्या पाठोपाठ चक्का आला श्रीखंड आता चक्का म्हणजे तर दहीच आहे का अडचण नाही त्याच्यानंतर कोशिंबीर आली अहो कोशिंबीर कशी काय महाराज काकडीची आहे ठीक आहे त्याच्यानंतर लोणचं आलं लिंबवाचं म्हणलं लोणचं लिंबवाचं लोणचं आहे हळद घातलेली नाही काय अडचण आहे म्हणलं कायच अडचण आहे चला प्रश्न त्याच्यानंतर पापड आला म्हणलं पापड पापड बटाट्याचं आहे खा काय अडचण लक्षात त्याच्यानंतर मिरची आता अवघडच आहे सगळं लक्षात ठेवा हे सगळं बघितलं आता आम्हाला वाईट वाटलं पण आता काय करायचं खाल्लं ना काय ऐकता तुम्ही खाल्लं का आज वर्णन करायचं नाही षड्रस पक्वान्ने सर्वा ठाई भगवंतानी नामदेव राहणार नामदेवा मग संकल्प सोडिला नाम याचे करे नामदेवा संकल्प सोड नामदेवाने संकल्प सोडला संकल्प सोडताना ब्राह्मणांच्या लक्षात आलंच नाही हे काय चाललंय नामाशिंपी मध्ये कसा काय घुसला असं आहे जरा चुळबुळ झाली थोडीशी पण असं त्यांचे प्रेम संबंध असतील असं द्यात भक्त जय जय कार्यकर जिन्नले मोठ्यानं गजर झाला आणि भोक्ता नारायण लक्ष्मीचा पती म्हणून प्राणावती घेतल्या
पंचप्राणावती घेतल्या। नामदोरे सांगतात भरता भोगता करता करविता आपण सहज ते पूर्ण सकळ काम विश्वंभर कृपा दृष्टीने हाळीत प्रार्थना करीत ब्राह्मणांची देखोनी ते समृद्धी हरी केले द्विज। म्हणजे काय समृद्धी आहे याची, काय थाट आहे जेवणाचा, काय पदार्थ केले त्यांनी, एकमेक अगदी चर्चा करत अगदी आरामात व्यवस्था अगदी व्यवस्थित चांगले जेवले सगळे ब्राह्मण, यथेच्छ जेवले, फार सुंदर। आणि मग ऐसे जेविले आनंदे झाले परमानंदे मुखशुद्धी गोविंदे समर्पिली कर्पुरेसे दिव्य चंदन उडे करजोडोनी पुढे विनवित असे, असा सुंदर प्रकारचा जेवणाचा कार्यक्रम झाला। ब्राह्मण उठले बैठकीवर बसले आणि बैठकीवर बसल्यानंतर काय तांबूल बिंबूल काय असेल त्या प्रश्नच नाही, प्रश्न असं आहे तांबुलाला मुखशुद्धी म्हणतात, कसं काय नाव दिलं आपल्याला माहीत नाही पण त्याला मुखशुद्धी म्हणतात, प्रश्नच नाही। अरे एक लक्षात ठेवा, हे नागवेलीचं पान आहे ना, हे नागवेलीचं पान औषध आहे खरंच, माझं नागवेलीचं पान ही व्यसन नाही औषध आहे। आता माझ्यासारख्या माणसाला सांगणं म्हणजे आणखीन चूक आहे का नाही सांग, लोक म्हणतील काय बोलताय काय, नागवेलीचं पान व्यसन नाही औषध आहे, नागवेलीचं पान कप हरक आहे लक्षात ठेवा, नागवेलीचं पान रक्तशुद्धी करतं। सकाळी अनुशापोटी नागवेलीचं पान जर खाल्लं तर रक्तशुद्धी होते, एवढी ताकद त्या नागवेलीच्या पानामध्ये। लोकांनी त्याला का चुना तंबाखू घालून व्यसन करून टाकलं तो त्यांचा दोष आहे लक्षात द्या, जाऊ द्या। असं सुंदर बघ कर्पुरे सहित दिव्य चंदन विडे कर जोडोनी पुढे विनवीत असे, असा सुंदर प्रकारचा थाट झाला। आणि भगवंताच्या लक्षात आला आता ब्राह्मण जेवलेले आहेत, आता आपण काही उद्योग केला तर आता काय अडचण नाही, ब्राह्मण जेवले। भगवान परमात्म्यानी ऐसी ते जेवणी ब्रह्मरसाची धनी, नाही भगवान परमात्म्यानी काय सुरू होत आहे मौली क्षण एक वैसावे स्वस्तांत करणे संकल्पिले नारायण तुळशीदळ संतुष्ट मानसे याच्या अंगीकारा मग निंद्य बजरा जावे स्वामी, ह्याची सुरुवात पाहिजे आहे प्रार्थनी सकळी का बोले यादवराव ना अजून बी नाही सकळी का नमस्कार, सकळी का नमस्कार करून यादवराव सांगे दिवीचा भाव त्या प्रती तुमचे कृपादृष्टी साराय भोजन येणे होईल संपूर्ण व्रतसिद्धी हेची आवडे आहे भाऊ माझ्या जीवी ते आजी गोसावी पूर्ण कीजे। भगवंतांनी त्यांना सांगितलं बा आजी तुमचा लाभ झाला भाग्योगे, बरं का मोठ्या भाग्याने तुमचा लाभ झाला, नाम्याच्या प्रसंगी घडली सेवा, माझी नाम्याची ओळख होती त्यामुळे सेवा घडली, आणि मग निरालंबासी तुम्ही कौरवलंबन निष्कामासी पूर्ण केले काम, मी निरालंब आहे तुम्हाला अवलंबित केलं, मी निष्काम आहे तुम्हाला सकाम केलं, भगवंतांनी परत परत हे सांगितलं बरं का, परत नंतर भगवंतांनी त्याचा पुरावा दिलेला आहे पुढं, परत परत सांगितलं की तुम्ही मला निष्कामाला सकाम केलं आणि तुमच्यामुळे मी कृतार्थ झालो, खूप सुंदर वर्णन केलं, वर्णन केलं ब्राह्मणांनी तव ते चतुर्वेदी महामंत्रेश्वर द्विजय जय जयकार करताती विजय सर्व काळ व्हावे पुढते पुढती आशीर्वाद देती मंत्राक्षता। भगवान परमात्मा त्यांनी अंतरक्षता दिल्या, अक्षता भगवान परमात्म्याच्या डोक्यावर टाकल्या, अक्षता त्या डोक्यावर टाकण्याची पद्धत आहे लक्षात, ते त्याचं शुभचिंतक आहे मंगल, एखाद्याचं मंगल चिंतण्यासाठी अक्षता त्याच्या डोक्यावर टाकायच्या असतात, लग्नामध्ये तीच पद्धत आहे, पण त्या अक्षता नवरा नवरीच्या अंग डोक्यावर पडायच्या असतात, मधल्या माणसांच्या नाही, असं आहे मधल्या माणसांच्या नाही। आता ते आपण समाजाला देतो ते सोडून द्या, पण ब्राह्मण लोकांच्या मध्ये अक्षता सगळ्यांना वाटत नाहीत अजूनसुद्धा, आम्ही मोने साहेबांच्या लग्नाला गेलो होतो त्यांच्या मुलीच्या, सगळ्यांना अक्षता देत नाहीत ते, आम्ही बुवा असं वर स्टेजवर होतो वरच्या लोकांना फक्त अक्षता दे, खालच्या लोकांना अक्षता देत नाहीत का, तर त्या नवरा नवरीच्या डोक्यावर पडल्या पाहिजेत। आता आपण आपल्यात आपलं सोडून द्या, त्याला काय राम रगडा आपला काय त्याला येण्याचा प्रश्न, आपलं सगळंच खातं गळगळीतच असतं त्याबद्दल वाद नाही लक्षात, जाऊ सगळ्यांच्या अंगावर अक्षता टाकली मांदी मांदी असं माझं बघा सगळा, जाऊ द्या त्यांकीन विनोदात मी घुसत नाही, मला सांगायचं कारण विजय आशीर्वाद देती मंत्राक्षता। भगवंतांनी त्या ब्राह्मणांच्या मंत्राक्षणा आपल्या पदरामध्ये घेतल्या, पितांबराची आंचळी घेऊन मंत्राक्षता त्यांनी भगवंताच्या ओट्यात दिल्या, भगवंतांनी त्या नामदोऱ्याच्या डोक्यावर टाकल्या,
घाली तसे माथा नामयाचा, हेची तुझे प्रेम राहोय चिरंतन, मुखी नाम ध्यान हृदय सदा। नामदेवा तुझं माझं प्रेम असूच राहू देवा। ब्राह्मण म्हणत होते बहुतेक नाम्याचा यांचा जरा लोभ जास्ती दिसतो बरं का बहुतेक। हे नामदेवर यांनी तीर्थयात्रा केली, त्या तीर्थयात्रेमध्ये कुठेतरी यांची ओळख झाली असली पाहिजे असं यांनी कल्पना केली। बा तव म्हणती धरा अमर तुम्ही श्रमले ती थोर। तेव्हा ब्राह्मण म्हणले देवा बास आता भरपूर श्रमलेला आहे, सकाळपासून तुम्ही हे सगळं समारंभ करता आहात, कालपासून तुमची पायपीठ चाललेले दमलेलं आहात, आता तुम्ही थकला असाल, जवळजवळ 1:30 वेळ आलेली आहे, आता तुम्ही जरा आंबळसं जेवून घ्या, जरा विश्रांती घ्या, लागला उशीर भोजन असी, आता तुम्ही फार जेवणाला उशीर झालेला आहे, सर्वा ठाई तुम्ही सर्वोच्च होणे एक कारण सार्थक केले निदे। स्वामीचा गौ आदर सांगता अभिनव, काय तुमचा आदर तुम्हाला सांग, नम्रता गौरव निरूपम, तुम्ही आमचा गौरव तर करता आहात पण आमचा गौरव करत असताना तुम्ही किती लागव आहे तुमच्याकडं, तुम्ही किती नम्र आहात, अकल्प आयुष्य चिरंजीव व्हावे, आम्हा सांभाळावे पुढता पुढती, तुमच्याला तुम्हाला अकल्प चिरंजीव आयुष्य तुम्हाला मिळावं। आता म्हणले एक काम करा, अनेक हे संत आलेत पंढरपुरातले, आता संतांच्या भक्ती सारावे भोजन, आता संतांच्या भक्ताबरोबर तुम्ही भोजन सारा, येणे होईल संपूर्ण व्रत सिद्धी, उच्चिष्ट प्रसाद द्यावा नामया ते, आस करुणी पाहत वाट तुमची, तुम्ही भोजन करा आणि जेवल्यानंतर शेष प्रसाद नामदेवाला द्या। आता रूढीप्रमाणे हे बरोबर आहे, याने अगोदर जेवलं पाहिजे आणि मग राहिलेलं शेष प्रसाद इकडे दिला पाहिजे, तो सगळं अगदी बरोबर, त्यात वाद नाही काय। हे सर्व त्या ब्राह्मणांनी सांगितलं, भगवान म्हणले ठीक आहे। अजून ब्राह्मण बैठकीवर बसलेच होते तोपर्यंत देवानी आपल्या गुणाला सुरुवात केली, म्हणजे गुण उधळायला, गुणाला नव्हे आपले गुण उधळायला सुरुवात केली। भगवान परमात्म्याने सांगितलं नामा नामयाचे मुखे देवनी कवळू। भगवान परमात्मा नामदेवाला जवळ घेतलं, ताट फुड्यात घेतलं, त्याच्या अगोदरचा पाय सुवर्णाचे ताट पक्वाने ओगरुणी परिकर, रुक्माईने सत्व राणीले कनक कलश गौलनी, सत्यभामा आली अपोषण घाली देवराया, सुखाचा सुरतरु भक्त चिंतामणी करी तसे आईने निज भक्तांची। आता काय झालं, भगवान परमात्म्याला गोड वाटलं। महाद्वारामध्ये नामदेव उभे आहेत, महाद्वारामध्ये उभेला तो जवळ नामा ये बाबा ये। आता हे सगळे ब्राह्मण मंडळी जेवल्याशिवाय नामदेवांना प्रवेश कुठला असतोय ते ठरलेलंच आहे, ये इकडे ये। जवळी बोलवला केशराजे, आपल्याला भगवंतांनी बोलवलं, नामदेवांना आनंद झाला, देवाचा गौरव देखून अभिनव देही देहभाव विसरला, निज बोध निवृत्ती राहील निवांत हृदय उसर प्रसन्न। भगवान परमात्म्यांनी पाहिलं ना तर नामदेवांना आनंद झाला लक्षात, नामा आनंदे डुल्लत समाधीमध्ये वर्णन आहे। भगवान परमात्म्याने तर ते देही दे हृदय ओसट प्रेम रसे असे नामदेव राय तल्लीन झाले। देवाला वाटलं नामा माझा भानावर नाही, देखोनी पंढरनाथ धाविन्नला वेगी, जैसी वत्सा लागे ताने धनु, उचलोनी चौबजी दिले आलिंगन, आणिले आणिले मजून देहावरी। नामदेवराने देहावर आणलं, नामदेवराचा गाल तोंड पुसलं आणि भगवान म्हणले, भगवान सांगतात कुरवाळूनी वदन घास घाली मुखी, तो परलक्षी तन्मय होतो। भगवंतांनी नामदेवराचं तोंड कुरवाळलं आणि आपल्या हातानं नामदेवरांच्या तोंडामध्ये घास घातला, कुरवाळूनी वदन घास घाली मुखी, तो परलक्षी तन्मय होतो। भगवान परमात्मा नामदेवराय सांगतो नामदेवराया तू फार भाग्यवान आहेस। भगवान परमात्मा सांगतात तू फार भाग्यवान आहेस, आंतरीचे सुख बाहेर तूप आहे, गगना काय आहे पाठीपोट, तैसा तू आनंदो नित्यपण निर्मळ, सबाई निर्मळ वाटत असा तू आनंदरूप आहेस ना। पर भगवान परमात्मा म्हणले नामदेवराया आता एक काम कर, आता या सगळ्या संतांचं पूजन कर बरं का, तुला सांगतो तुझे तेची माझे, माझे तेची तुझे, आईसे सजा सजी आई नाही तुझे, परतोन या दृष्टी घाली मजवारी, मी तो निरंतर तुझी होसी, असं भगवंतांनी सांगितलं। आणि नामदेवराया सांगितलं नामदेवराया आता या संतांचं पूजन करायचंय बरं का, त्या संतांचं वर्णन गोड आहे, परमानंद मूर्ती धन्यानुवृत्ती,
निवृत्तीनाथ म्हणजे परमानंदाची मूर्ती आहात. सुखाचे सांगाते ज्ञानदेव, ज्ञानोबराय म्हणजे सुखाचे सांगाते आहेत. पवित्र हा सोपान परलिकीचे परलोकीचे तारू. सोपान तर परलोकीला जाण्याचा जिनाच आहे, तो तारूच आहे. करी याचा आदरू भाग्यवंता. ऐसे बोलोनी देवे नामा आश्वासिला करी. अरे मिठी दिलेली चरण कमळे नामा मने माझ्या सुखा सुखाचा विसाव. आवड्या जीवा झाल्यासे नामयाचे मुखे देवनी कवळू. भगवंतानी जेवणाचा घास घेतला, नामदुराच्या मुखामध्ये घातला. पुस्तक तसे गोपाळू क्षीण भागो. नामदुराया तू दमलंस करे. जे कर कमळ सनकादिका शिरी. सनकादिकांच्या शिरावर जे कर कमळ ठेवले होते तेच कर कमळ भगवंतानी नामदेवरायांच्या शिर. नामातही करी कुरवाळीला. सांडी सर्व खंती जीवीची काजळी. विश्रांती मध जावळ्या नामदेवा. माझ्यापासून गेल्यानंतर तू सुखलास रे, फार वाढलास बघ माझ्या शोकाने. वियोगाचे निशोके शिनलासी मार्गी. देह मज लागी वाळविला. कोमाईले वड निडारला नाही. नदीचे कोणी तहानभूक. भगवान म्हणले तुला कोण विचार रस्त्यानं कोण विचारत होतं. काल काल पाहिलं आपण वाटे तहानभूक झाली त्या पिढीने. तरीच माझ्या मने अशी दशा. त्याशिवाय माझ्या मनात अशी दशा असेल का. कोण माझ्या नाम्याला सांभाळेल. नामदेवा तू खूप शिनलास रे. तुला खरं सांगतो, गेलास ही जवळून ज्या दिवसापासून. ज्या दिवसापासून तू जवळ गेलास ना नदीसे माझे कोणी जीवलग. पंढरपुरामध्ये माझं जीवलग म्हणून कोण नव्हतं लक्षात द्या. तुका म्हणे येथे पिसे तेथे तैसे असेल. नामदेवरायांचा वियोग असा आहे. नामदेवराय सांगतात चिंता तूर थोर पडलो ये परजनी नदीसे माझे कोणी जीवलग. नामदेवराय सांगतात देवा या दुःखामध्ये परक्या वनामध्ये पडलेलो इथं माझं कोणी जीवलग राहिले. आणि भगवान परमात्मा सांगतात नामदेवरायला गेलासी जवळून ज्या दिवसापासून न दिसे माझे कोणी जीवलग. तू गेलापासून तेव्हापासून माझंही कोणी जीवलंय. धीर न धरवे जीवा पाहे दाही दिशा. माझा विष्णू असे येईल केव्हा. कधी माझा नाही मनामा येईल. बाबा तुझं पाहे गरुडापारी. गरुड पर्वताला पाहतो तो पाहे भीमातेरी. पाहे महाद्वारी. पाहे भीमातेरी चंद्रभागे. पाहे पद्मतीर्थी. पाहे वेणुनादी. नलगे तुझी शुद्धी खंती वाटे. अरे रोजच्या जेवणामध्ये तुझी आठवण मला उचक्या लागत होत्या. अनुदिनी भोजन करता उदक पान तेव्हा आठवण होई तुझी. मी म्हणे धावत नाहीशी धरत प्रसादाचे अर्थ भोवतूच. तुला खूप धावून यायसी आलिंगन देसी. उसेन सांगसी शिण भागू. नामदोराय सांगतात आवडते आळुके जन्नेचे बाळ जाणे तेस न्याळ भुक तैसा पंढरनाथ मोहे ओरसला नाम्या ते पा.